नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर पोलीस भरती 2019 पद पोलीस शिपाई या पदासाठी 20/10/2021 रोजी जो पेपर झालेला आहे, या पेपरमध्ये जे काही जीकेचे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आधारित हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असणार आहे। तर चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूयात। बघा, 15 नंबरचा प्रश्न तुम्हाला खाली दिसतोय। खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन एक, 21 जूनला जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। तर लक्षात ठेवा, 23 जूनला ऑलिम्पिक डे म्हणून साजरा केला जातो आणि 26ला सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। हे लक्षात ठेवा। आणि सामाजिक न्याय दिनावर सुद्धा प्रश्न आलेला आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये। आता सिक्वेन्स कशी लक्षात ठेवायची हे लक्षात ठेवा। जागतिक योग दिन, ठीक आहे, त्या दिवशी व्यायाम केला म्हणजे योगा दिन असतो ना, तो व्यायाम केला, त्यानंतरनं 23ला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरलो, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक नाही मिळालं म्हणून न्याय मागण्यासाठी 26 जूनला सामाजिक न्याय मागण्यासाठी गेलो, ठीक आहे। या पद्धतीने लक्षात ठेवायचं, सिक्वेन्स तुम्हाला लक्षात येईल। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। तर प्रश्न बघा 16 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, सतीश व्यास यांना। बघा, ICC महिला 2020 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1, ऑस्ट्रेलिया। नेपाळ या देशाने दावा केलेले काला पाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन 3, उत्तराखंड। पुढचा प्रश्न बघा, सन 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या घटनांना 100 वर्षे पूर्ण झाली? ठीक आहे, 2020 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर बघा, पहिला माणगाव अस्पृश्यता परिषद, ठीक आहे, म्हणजे पहिली माणगाव अस्पृश्यता परिषद, मुकनायक या मराठी पाक्षिकाची सुरुवात आणि असहकार चळवळ, ठीक आहे, हे तिन्ही पण बरोबर असणार आहे। तिन्हीची सुरुवात 1919 दरम्यान झालेलं आहे, 1919-1920 असहकार चळवळसुद्धा, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन 4, यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, चांगलं जरा तुम्ही जे काही आधुनिक भारताचा इतिहासावरील प्रश्न आहेत, ठीक आहे, आत्तापर्यंत जे झालेले प्रश्न आहेत ते वारंवार पहा। त्याचबरोबर जंबो प्रकाशनचं एक पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबे सरांचं, तर ते पुस्तक तुम्ही चाळा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, कारण त्या पद्धतीचेच प्रश्न येत आहेत, ठीक आहे। बघा मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन 4, 42.195 किलोमीटर। लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असतं, ऑप्शन 2 बरोबर असणार आहे, सायट्रिक आम्ल लक्षात ठेवा। बघा पुढचा प्रश्न, 16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? याचं उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे। बीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपेरे यांना, हे लक्षात ठेवा। 2020 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा दिलेला आहे। गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले? तर 1961, म्हणजे बघा 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तरी 1961 पर्यंत गोवा हे पोर्तुगीजांच्या जोखडामध्ये होते, हे लक्षात ठेवा। आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर
येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बीमोड केला? तर याला याचं उत्तर आहे बघा ऑपरेशन ब्लू स्टार, हे लक्षात ठेवा ऑपरेशन ब्लू स्टार। तर आपली जी इंदिरा गांधी आहेत, इंदिरा गांधी त्यावेळचे पंतप्रधान होते, त्यांनी ही मोहीम राबवली होती अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये 3 ते 6 जून दरम्यान। आणि या मोहिमेअंतर्गत जे काही अतिरेकी होते त्यांचा बीमोड करण्यात आला होता त्यावेळेस, आणि त्यामुळेच इंदिरा गांधीजींची हत्या करण्यात आली होती। तुम्हाला माहिती आहे सिकांनी त्यांची हत्या केलेली होती त्यांच्याच सिक्युरिटी गार्डने। बघा अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे सोपा प्रश्न होता ऑप्शन 2 कोलंबस यांनी शोध लावलेला आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात आपण। महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 2010 साली। महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 कोयना सातारा। ठीक आहे, भंडारदरा कुठे आहे? अहमदनगर। उजनी कुठे आहे? सोलापूर। आणि जायकवाडी कुठे आहे? औरंगाबाद। हे सुद्धा लक्षात ठेवा कारण यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण बेस्ट टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, या बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये आपण 10 टेस्टचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले 40 व्हिडिओ देतो आहे, म्हणजेच 10 टेस्टवर आधारित 40 व्हिडिओ देतो आहे फक्त 100 रुपयामध्ये। ठीक आहे, आणि याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण यातील या 10 टेस्टमधील प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। ठीक आहे, त्यामुळं तुम्ही हे 10 टेस्ट घ्या, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे। 100 रुपयाला आपण एवढ्या कमी किमतीमध्ये देतो आहे, वेळ वाया घालू नका, घ्या, 100% तुम्हाला याचा फायदा होईल। तर घेण्यासाठी तुम्हाला नंबर देतो आहे 86 26 09 55 83 या नंबरवर गुगल पे करायचं आहे आणि याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे 86 26 09 55 83। बघा पुढचा प्रश्न, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 मंगळ। बघा सूर्यमालेमध्ये म्हणजे हा सूर्य आहे, सूर्यानंतर कुठला येतो? बुध येतो। ठीक आहे, बुध नंतर शुक्र, नंतर न पृथ्वी आणि त्यानंतर न मंगळ। ठीक आहे, आणि मध्ये परत लघुग्रह आहेत, लघुग्रहानंतर न कुठले कुठले ग्रह येतात ते कमेंट करा मला। ठीक आहे, बृहस्पती, शनी, नेपच्यून, ठीक आहे, युरेनस, हे जे ग्रह आहे ह्याचे सिक्वेन्स मला कमेंट करायचे आहे। आता बघा पुढचा प्रश्न, एकूण 8 ग्रह असतात हे सुद्धा लक्षात ठेवा आणि सूर्य हा तारा आहे। बघा खालीलपैकी कोणते सूत्र समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 F = ma। ठीक आहे, भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? सोपा प्रश्न होता, मुंबई येथे। ठीक आहे, 1853 आसपास सुरू झाली हे सुद्धा लक्षात ठेवा। कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 नंदुरबार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थंड हवेचे जे ठिकाणे आहेत ते लक्षात कशी ठेवायची, म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे, हे ट्रिक्सद्वारे समजावून सांगितलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ पहा, 100% तुम्हाला तोरणमाळ कुठे आहे, भंडारदरा कुठे आहे, ठीक आहे, एडशी रामलिंग बेट कुठे आहे, एडशी रामलिंग ठिकाण असेल किंवा त्याचबरोबर रामटेक कुठे आहे, हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे चांगल्या पद्धतीनं। स्टोरी टाईप आपण तयार केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकद्वारे जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या। बघा पुढचा प्रश्न, भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते? सोपा प्रश्न होता, ऑप्शन 3 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते। तर अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर याचं उत्तर आहे डायनामाइट, डायनामाइटचा शोध लावलेला आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय दिलेला आहे, कोणत्या देशातील गटातील देशांचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे? तर बघा आता हे जे ब्रिक्स आहे, ब्रिक्स बी म्हणजे काय, बी म्हणजे आहे ब्राझील। ठीक आहे, आता ब्राझील बघा 2 ऑप्शन पहिले कट झालेले आहेत। ठीक आहे, इथं नाही, 3 नंबरचा ऑप्शन कट होतो आहे, 3 नंबरचा ऑप्शन कट झाला,
ठीक है। आता राहिले कुठे एक दोन तीन, ब्राझील, तर बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया। आता रशिया कुठे आहे, रशिया तीनही ठिकाणी आहे, म्हणजे एक नंबरमध्ये पण सुद्धा आहे, दोन नंबरला, दोन नंबरमध्ये सुद्धा आहे आणि तीन नंबर चार नंबरमध्ये सुद्धा आहे। आणि आय म्हणजे इंडिया, इंडियासुद्धा आहे, ठीक आहे। सी, सी म्हणजे चायना, चायनासुद्धा, म्हणजेच ऑप्शन दोन बरोबर असणार आहे, चीन, चीननंतरनं साऊथ आफ्रिका। बघा, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे भारत इंडिया, सी म्हणजे चीन, आणि सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका, हे लक्षात ठेवा, म्हणजे ऑप्शन दोन बरोबर असणार आहे। ब्रिक्स, ठीक आहे, ब्रिक्सचं हेडक्वार्टर कुठे आहे हेसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे। बघा, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्साची लढाई या लढायाखालीपैकी कोणत्या वर्षी झाल्या, तर याचं उत्तर आहे बघा, प्लासीची लढाई तुम्हाला माहिती आहे 1757 झाली आणि बक्साची लढाई 1764 झाली, म्हणजेच ऑप्शन दोन बरोबर असणार आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, 1757-1764 लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर रेग्युलेटिंग ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट झाला 1773, हे सुद्धा लक्षात ठेवा। पीट्स इंडिया ॲक्ट झाला, परत भारत छोडो आंदोलन, ह्या सर्व ज्या घटना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा। बघा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, तर बघा, गोदावरी बंगालच्या उपसागराला मिळते, ब्रह्मपुत्रा मिळते, गंगा मिळते, नर्मदा मिळत नाही, कारण नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे, ही अरबी समुद्राला मिळते, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन चार, नर्मदा। आता लक्षात ठेवा, तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो, गोदावरी नदीचा उगम कोठे झाला, गोदावरीचा महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर ठिकाणी, ब्रह्मपुत्राचा उगम कोठे झाला, तर ब्रह्मपुत्रेचा झालेला आहे मानसरोवर तिबेटी ठिकाणी, तर गंगा नदीचा उगम कोठे झाला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे, तर नाथसागर हे तुम्हाला माहिती पाहिजे की जायकवाडी जे धरण आहे, जायकवाडी, त्या जायकवाडीचं नाव आहे नाथसागर, ठीक आहे। म्हणजे इथं बघा, तुम्हाला जायकवाडी दिलेली आहे काय, नाही, उजनी नसणार आहे, कोयना नसणार आहे, डिंभे नसणार आहे, म्हणजे यापैकी नाही, हे आपलं उत्तर आहे, कारण जायकवाडी धरणाला नाथसागर म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। मोगादिशू, मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे, तर याचं उत्तर आहे सोमालिया, सोमालियाची राजधानी, ऑप्शन दोन बरोबर असणार आहे। आणि सोमालिया कोठे आहे, सोमालिया हा आफ्रिका खंडामध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। तर खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही, तर केनिया आहे, ठीक आहे, इथिओपियासुद्धा आहे, सोमिया, सोमालिया आत्ताच पाहिलं, सोमालियासुद्धा आहे, बल्गेरिया, बल्गेरिया हा युरोप खंडामध्ये येतो, त्यामुळं हा खंड आफ्रिका खंड, म्हणजे बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडामध्ये नाही, हे लक्षात ठेवा। बघा, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे, तर ऑप्शन चार, उत्तर प्रदेश। आणि तुम्हाला जर विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते, तर राजस्थान असणार आहे, ठीक आहे, राजस्थान। आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, हे मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। बघा पुढचा प्रश्न, सूर्य क्षितिजांच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय, ठीक आहे, याचे कारण काय विचारलं आहे, तर याचं उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन, ऑप्शन दोन बरोबर असणार आहे। बघा, 58 नंबरचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, खूपच सोपा प्रश्न होता, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। टिंबटिंब या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे, भारत सरकारची बँक, थोडंसं लक्षात ठेवा, पण याचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन एक, 1 एप्रिल 1935, म्हणजे रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935, आणि भारतामध्ये विलीन कधी झालेलं आहे, 1 जानेवारी 1949, त्यामुळे ही डेट दोन लक्षात ठेवा, पण उत्तर दिलेलं आहे 1 एप्रिल 1935, ठीक आहे, पुढे जाऊयात। बघा, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन दोन, क्रेडिट कार्ड।
लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता टिंबटिंबे हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. आता यात सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये अरुणाचल प्रदेश विरळ आहे, विरळ लोकसंख्येचे राज्य असं म्हणू शकतो आपण या चारमध्ये. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत, तर लक्षात ठेवा प्रवाळ बेटे कोठे आहे हे सुद्धा तुम्हाला विचारतील. लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे, तर अरबी समुद्रात आहे, ठीक आहे. आणि अंदमान निकोबार बेट कुठे आहे, तर बंगालच्या उपसागरात आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली, तर याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला, त्यांनी सत्यशोधकाची समाजाची स्थापना केली, पहिली भारतीय स्त्री शिक्षिका कोण, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो, तुम्हाला उत्तर माहीत असेल राजा राममोहन रॉय यांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर दी शुद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला, तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना समर्पित केलेला आहे. महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते, बघा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. मगाशीच आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, ठीक आहे. या प्रश्नावर तुम्हाला सांगितलं होतं 21 जून काय आहे, 21 जून योग दिन आहे, जागतिक योग दिन. 23 जून काय आहे, ऑलिम्पिक दिवस, ठीक आहे. आणि 26 जून काय आहे, तर 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. बघा ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे, ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर, दुसरं आहे माणिक बंडोजी इंगळे, तर याचं उत्तर काय असणार आहे, माणिक बंडोजी इंगळे हे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय, माणिक बंडोजी इंगळे. भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला, तर याचं उत्तर आहे फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला. ताऱ्यांचे लुकणुकणे याचे कारण काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक, ठीक आहे. वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. 71 नंबरचा प्रश्न बघा, 1861 कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 1861 नुसार. तुम्हाला माहिती आहे मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी ऑप्शन 1 बरोबर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते, तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. याचं उत्तर काय, लॉर्ड मेयो. लॉर्ड डलहौसी, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड कॅनिंग ह्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती घ्या, ठीक आहे. आता लॉर्ड डलहौसी तुम्हाला माहिती आहे की जे तैनाती फौज होती, तैनाती फौजेचं मोठं यांनी काम केलेलं आहे, आणि यांच्याच काळामध्ये 1853 मुंबई ते ठाणे रेल्वे धावलेली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्नसुद्धा आलेला होता त्याच्यावर आधारित थोडंसं, आणि 1857 उठाव असेल हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. अ गटातील चळवळ किंवा आंदोलन व ब गटातील चळवळ किंवा आंदोलन सुरू झालेले वर्ष यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत, म्हणजे चळवळ आंदोलन अ आणि ब काय सुरू झालेले वर्ष आहे. तर अ सहकार चळवळ, असहकार जी चळवळ झालेली आहे ती कधी झालेली आहे रे, 1920, ठीक आहे, 1920. आणि सविनय कायदेभंग चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ कधी, 1930. आणि चले जाव आंदोलन जे झालं 1942, ठीक आहे, भारत छोडो आंदोलन तुम्हाला माहिती असेलच. तर बघा म्हणजेच अ3 आहे, अ3 बघा आता कुठं आहे ऑप्शनमध्ये, अ3 या ठिकाणी, अ3
आणि बच दोन आहे, बच दोन सुद्धा आहे, आणि चले जाओ आंदोलनचं क, क म्हणजे क चं एक, म्हणजेच ऑप्शन तीन बरोबर असणार आहे। बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन चार, पंडित मदन मोहन मालवीय, हे लक्षात ठेवा। स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन चार, राजकुमारी अमृत कौर, पहिली महिलासुद्धा आहेत त्या, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही आलेले प्रश्न होते परीक्षेमध्ये ते आपण पाहिलेले आहेत, 100% तुम्हाला या व्हिडिओचा खूपच फायदा होणार आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनची घंटी वाजवायची आहे, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, ठीक आहे। आणि आपण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्हाला याचा खूपच फायदा होणार आहे। आणि आपली बेसिक गणिताची सिरीज असेल ती पहा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी आपण क्विज घेऊन येत असतो आणि पोलीस भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स देत असतो। धन्यवाद, बाय।